शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत प्रैक्टिस फुटबॉल क्लब ने झुंझार क्लब वर 1-0 गोल न मात केली आहे। तर दुसऱ्या सामन्यात बालगोपाल ताली मंडळाने कोल्हापूर पोलीस संघावर 4-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला। शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात प्रैक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध झुंझार फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही गोल क्षेत्रात चेंडू फिरता राहिला, पण कुणाचाही गोल झाला नाही। मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य असा राहिला। उत्तरार्धातही दोन्ही संघाकडून अपेक्षित अशा चढाया झाल्या नाहीत। प्रॅक्टिसचा खेळाडू गेविन हा झुंझारच्या गोल पोस्टच्या दिशेने वेगात येत असताना झुंझारचा खेळाडू मसूद मुल्ला यानं गेविन याला छोट्या डीमध्ये धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी प्रॅक्टिसला पेनल्टी बहाल केली। यावर प्रॅक्टिसच्या रोहित पाटीलनं अचूक गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। संपूर्ण वेळेत प्रॅक्टिसनंही आघाडी कायम ठेवत झुंझार क्लबवर विजय प्राप्त करत पुढील फेरीत प्रवेश केला। सकाळच्या सत्रात बालगोपाल तालीम मंडळानं 4-0 गोलनी कोल्हापूर पोलीस संघावर एकतर्फी विजय मिळवला। उद्या सकाळी 8 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स, तर सायंकाळी संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ अ यांच्यात सामना होणार आहे।